डिअर फ्रेंड्स, आज आपण टीन एजर्स प्रेयर ही कविता समजून घेणार आहोत. पहिलं कडून, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट विल टेक. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन सुरुवात असते. त्या दिवसाचा निर्णय तो मलाच घेतला पाहिजे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट विल टेक. माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक मार्ग आहेत, पण त्यापैकी एक मार्ग तो मलाच निवडावा लागतो. आय एम चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आयुष्याचा मार्ग मला निवडायचा आहे, त्यापैकी एक मार्ग दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, यशाच्या शिखरावर जातो. ऑर किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, तो अशा ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी, अशा अपयशाच्या गर्तेमध्ये घेऊन जातो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, ज्यामध्ये मला दुःख आणि दुःखच मिळणार आहे. तिसरं कडवं, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा, मला अशी दृष्टी दे. दॅट आय माईट क्लिअरली सी, ज्यामुळे मला स्पष्टपणे दिसू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि मला योग्य ठिकाणी योग्य कामासाठी सक्षमपणे उभं राहता येईल. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यातल्या सर्वोत्तम गोष्टीचा वापर मला करता येईल. हेल्प लॉर्ड, इथं डिअर लॉर्ड आहे, इथं हेल्प लॉर्ड. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे परमेश्वरा, मला हिंमत दे, मला मदत कर. कशासाठी? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मोहाचे क्षण येतील, असे क्षण येतील की ज्या क्षणाला माझी चूक होऊ शकेल, तेव्हा मला नाही म्हणायची हिंमत दे. व्हॉट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, ज्यामुळे माझं शरीर निरोगी राहील, चांगलं राहील. अँड फिट फॉर लाईफ इच डे, आणि प्रत्येक दिवसामध्ये मला चांगलं काम करता येईल. शेवटचं कडवं, वेन माय टीन एज इयर्स आर ओवर, जेव्हा माझा किशोरवयीन कालावधी संपत येईल. आय नो दॅट आय विल सी, आणि मी या सगळ्यांकडे असं बघेन, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी खूप चांगल्या पद्धतीने हा काळ व्यतीत केलेला आहे, कारण विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, तू माझ्यासोबत चालत असतो, तू माझ्यासोबत असतोस. अशा पद्धतीने अ टीन एजर्स प्रेयर नावाची जी पोएम आहे, जे मॉर्स, ही पाच कडव्यांमध्ये आहे. या कवितेचा आपण हा भावानुवाद समजून घेतला. धन्यवाद.